नमस्कार, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये। आज आपण श्रावण स्पेशल पूजेसाठी किंवा सत्यनारायणाच्या पूजेसाठी लागणारा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा हे बघणार आहोत। अगदी विधिवत पद्धतीने सव्वाच्या प्रमाणात आपण हा शिरा बनवणार आहोत। मग ते प्रमाण तुम्ही ग्रॅममध्ये घ्या, वाटीमध्ये घ्या किंवा किलोच्या प्रमाणात घ्या। अगदी परफेक्ट असा हा तुमचा प्रसादाचा शिरा तयार होईल। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, सोबतच असलेलं बेल आयकॉनही क्लिक करा। यामुळे काय होईल की तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे किंवा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी कढईमध्ये 1/4 वाटी तूप घालून घेत आहे। शिऱ्यासाठी लागणारा रवा, साखर आणि तूप हे प्रमाण मी या वाटीने प्रत्येकी 1/4 वाटी इतकं घेतलेलं आहे। तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यात मी 1/4 वाटी बारीक रवा घालून घेत आहे। लो टू मीडियम फ्लेमवर हा रवा आपल्याला 3 ते 4 मिनटं तुपात व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। एकसारखं हलवत आपल्याला हा रवा भाजायचा आहे। रवा भाजत आहे तोपर्यंत साईडला एका गॅसवर मी 1/4 वाटी पाणी आणि 1/4 वाटी दूध मिक्स करून गरम करायला ठेवत आहे। तुम्हाला पाणी वापरायचं नसेल तर 2.5 वाट्या दूध घेतलं तरीसुद्धा चालेल। मंद आचेवर रवा भाजून 3 ते 4 मिनटं झालेली आहेत। यानंतर यामध्ये मी एक पिकलेली केळी घालत आहे, अशा पद्धतीने काप करून। केळी व्यवस्थित पिकलेली घ्यायची आहे, यामुळे शिऱ्याला छान फ्लेवर येतो। आणि अशा पद्धतीने उलटण्याने ती थोडीशी स्मॅश करून घ्यायची आहे भाजत असतानाच। त्याचबरोबर इथं मी 11 काजू आणि 11 बदामाचे काप करून घेतलेले आहेत, ते याच्यात घालून घेणार आहे। आणि पुन्हा हे सगळं मिश्रण आपल्याला 3 ते 4 मिनटं मंद आचेवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी केळी स्मॅश करून घेत आहे, बघू शकता। सव्वा किलो, 1/4 पावशेर किंवा 1/4 ग्रॅम अशा कुठल्याही प्रमाणात तुम्हाला प्रसाद बनवायचा असेल तरी तुम्ही तो याच पद्धतीनं बनवायचा आहे। इथं शिरा छान असा भाजून झालेला आहे। 7 ते 8 मिनटं व्यवस्थित मी मंद आचेवर शिरा छान असा भाजून घेतलेला आहे। दूध पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे। हे सगळं 2.5 वाट्या दूध पाणी मी याच्यात घालून घेत आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं, कुठेही घुटळी वगैरे राहता कामा नये। यानंतर याच्यात मी थोडासा फूड कलर ॲड केलेला आहे, मुलींना आवडतो म्हणून। तुम्हाला नसेल घालायचा तर नाही वापरला तरीसुद्धा चालेल। 1 चमचाभर वेलची पावडर घालून घेत आहे। आणि इथं मी 1/4 वाटी साखर घालत आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनटं आपल्याला मंद आचेवर वाफ काढून घ्यायची आहे। बघू शकता मस्त असा आपला शिरा इथं फुलून आलेला आहे, अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे। आणि इथं बनवून तयार आहे अगदी झटपट आणि विधिवत अशा परफेक्ट प्रमाणात प्रसादाचा शिरा। गॅस बंद करायचा आहे। इथं मी याच्यात तुळशीपत्र घालून घेत आहे। जर तुम्ही 1/4 किलोच्या प्रमाणात प्रसाद बनवत असाल तर वाफ काढण्यासाठी 4 ते 5 मिनटं लागतात। याच्यातला थोडासा प्रसाद मी काढून घेत आहे, बघू शकता। अगदी मस्त मोकळा मऊ आणि लुसलुशीत असा जिभेवर ठेवताच विरघळणारा आपला प्रसादाचा शिरा बनवून तयार झालेला आहे। या पद्धतीनं तुम्ही प्रसादाचा शिरा नक्की बनवून बघा। श्रावणातला सत्यनारायण असो, गणपतीची पूजा असो किंवा कुठलीही पूजा असो, या पद्धतीनं तुम्ही प्रसादाचा शिरा किंवा सत्यनारायणाचा प्रसाद नक्की बनवून बघा। अप्रतिम होईल,
माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागस किचनला सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।